आमचा जरी शेवट झाला तरी चालन, पण आता आम्ही थांबणार नाही. आंदोलनाचा आज दुसरा दिवस, पण प्रशासनाला अद्यापपर्यंत कुठली जाग आलेली नाही. प्रशासनातील कुठल्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या संदर्भात चर्चेसाठी कुणी आलेलं पण नाही. काल संध्याकाळी आमच्याकडं डेप्युटी इंजिनियर म्हणून एक पवार मॅडम त्या पाथर्डीच्या त्या आलत्या, पण ज्यांना 10 रुपये खर्चायचा अधिकार नाही, कुठल्या कामाचा त्यांच्याकडं अधिकार नाही, अशा लोकांशी चर्चा करण्यात काय अर्थ नाही. जबाबदार कुणीतरी आलं पाहिजे. आणि आमचा स्टँड हा आजपण आहे की रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या सुरू झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, कारण आमची ही पहिली आणि शेवटची लढाई आहे. आता प्रशासन कुठल्या दबावाखाली हे मला नाही सांगता यायचं, पण प्रशासन कुणी आलेलं नाही. प्रशासन तर आलेलंच नाही, पण त्याचबरोबरीने आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. म्हणजे डॉक्टर लोकसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी तपासणी करायला आलेली नाही, कोणाचा BP वाढला का, कोणाची शुगर वाढली का, काय आहे. म्हणजे प्रशासनाच्या मनात काय आहे का, अजून कोणाच्या मनात काय हे सांगता नाही यायचं. एखाद्या दिवस त्यांच्या मनात हे असेल की यांना या ठिकाणी उपोषण करूनच यांच्या डेथ बोर्ड्या उचलायचा पण विचार असू शकतो, पण आम्ही त्या निर्णयावर ठाम आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, कारण आमचे एका रस्त्यावर फक्त आमच्या नगर पाथर्डी रस्त्यावर 462 माझ्या माता भगिनी विधवा झालेल्या आहेत. आमच्या नगर रावरी रस्त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी 200 जास्त लोकांचे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. म्हणजे त्या अशा दोन्ही रस्त्याचा विचार केला तर कमीत कमी 1000 माझ्या माता भगिनी विधवा झालेले, कुटुंबाचे कुटुंब बसलेले. जर त्यांना खऱ्या अर्थाने आम्हाला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर आम्हाला तो रस्ता पूर्ण केल्याशिवाय आम्ही उठणार नाही, कारण आजपर्यंत जे बळी गेले यापुढे असं झालं नाही पाहिजे. तुम्ही काल परवाची एक राहुरीतल्या आंदोलनाचा एक फोटो व्हायरल झाला, त्या ठिकाणी प्रत्येक जे ॲक्सिडेंटल मृत्युमुखी पडले त्यांच्या नावानिशी श्रद्धांजली, सामूहिक श्रद्धांजली त्या ठिकाणी ठेवली होती त्यांनी. आणि पुढं एक फोटो असा चौकट केली होती का, आता या नंतर आपला तर नंबर नाही ना, त्या फोटो मी सहज फोटो पाहिले आणि त्यामध्ये एक गायकवाड कुटुंब, टोटल कुटुंब गेलं, कुटुंबाचे कुटुंब गेले आणि एक लहान मुलाचा मला त्या फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे इतकं वाईट वाटलं. अरे आपण लोकप्रतिनिधी असून जर आपण ह्या गोष्टीवर जर आपण निर्णय घेऊ शकत नाही, ह्या गोष्टीसाठी आपण झटू शकत नाही, तर मग आपला लोकप्रतिनिधी राहण्याचा अर्थ नाही. तुम्ही पहा ते फोटो पहा, म्हणजे एवढं वाईट त्या ठिकाणी वाटलं. त्यामुळं आमची लढाई आहे, म्हणजे आजपर्यंत आमच्या काही सहकाऱ्यांचा, काही आमच्या भावंडांचा त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे. आमचा जरी शेवट झाला तरी चालन, पण आता आम्ही थांबणार नाही.